हॅलो काय थिरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशनचं आजचं आहे दहावं आणि शेवटचं सेशन आणि आजच्या सेशन मध्ये आपण बघणार आहोत वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ आणि त्यानंतर पाहणार आहोत स्टीफन्स बोल्समन लॉ ऑफ रेडिएशन तर सुरुवातीला बोलूया वेन्स डिस्प्लेसमेंट लॉकडे स्टेटमेंट बघा काय आहे द वेवलेंथ फॉर विच एमिसिव्ह पॉवर ऑफ अ ब्लॅक बॉडी इज मॅक्सिमम इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द ॲप्सोल्युट टेम्परेचर ऑफ द ब्लॅक बॉडी म्हणजे याचाच अर्थ असा आहे बघा की अशी वेवलेंथ ज्या वेळेला ब्लॅक बॉडीची एमिसिव्ह पॉवर मॅक्सिमम असेल अशी वेवलेंथ ही त्या ब्लॅक बॉडीच्या ॲप्सोल्युट टेम्परेचरशी इनव्हर्सली प्रपोशनल असते डेफिनेटली सिम्पल आहे की ही जी वेव्हंट आहे ती आपण लॅमडा मॅक्स या सिम्बॉलने दाखवणार आहोत आणि म्हणून मॅथमॅटिकली आपण असं काय म्हणू शकतो बघा लॅमडा मॅक्स इज इनव्हर्सली प्रपोशनल म्हणजेच प्रपोशनलिटीचं चिन्ह द्यावं लागेल डायरेक्टली आणि मग पुढे लावं लागेल वन अपॉन टी सो so, इन्व्हर्सली प्रपोशनल म्हणजेच डायरेक्टली प्रपोशनलचं चिन्ह वन अपॉन टी हे लक्षात घ्या ओके okay? सो so, मॅथमॅटिकली आपण लिहून टाकूया लॅमडा मॅक्स इज इक्वल टू वन अपॉन टी आणि त्यामुळे मग ज्या वेळेला आपण इक्वेशनच्या फॉर्मॅटमध्ये आणू त्यावेळेला जेव्हा इक्वल टू साइन इंट्रोड्यूस होईल त्यावेळेला आपल्याला एक कॉन्स्टंट इंट्रोड्यूस करावा लागतो तो या केस मध्ये आपण बी हा डिफाईन करणार आहोत सो लॅमडा मॅक्स इज इक्वल टू बी अपॉन टी किंवा दुसऱ्या भाषेत आपण असं म्हणू शकतो समजा जर हा टी आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये या साईडला नेला तर काय होईल बघा लॅमडा मॅक्स इंटू टी इज इक्वल टू बी आणि हा जो कॉन्स्टंट बी आहे तो कॉन्स्टंट काय आहे तर

करस्पॉस टू डॉमिनंट कलर ऑफ द रेडिएटिंग बॉडी अँड इज अ फंक्शन ऑफ इट्स टेम्परेचर म्हणजे सिम्पली ही जी वेवलेंथ आहे ही तो जो डॉमिनंट कलर आहे त्याच्याशी संबंधित आहे आणि ते टेम्परेचरचं फंक्शन आहे कारण लॅमडा मॅक्स ही टेम्परेचरनुसार बदलते आपण या केसमध्ये काय बघितलंय तर लॅमडा मॅक्स इज इनव्हर्सली प्रपोशनल टू टेम्परेचर याचा अर्थ जर लॅमडा मॅक्स जर वाढत गेली तर टेम्परेचर काय होईल ॲटोमॅटिकली कमी होणार आहे हे लक्षात घ्या सो so एकदम सिंपल केसमध्ये जर आपण बघितलं असेल तर व्हाईट डार्प्स किंवा रेड जायंट्स जर आपण बघितले तर या केसमध्ये जे व्हाईट डार्स जे आहेत ते हॉट स्टार्स आहेत विथ सरफेस टेम्परेचर ऑफ टेन थाउजंड केलविन वाईल रेड जायंट्स आर कूलर करस्पॉन्डिंग टू द सरफेस टेम्परेचर दॅट इज थ्री थाउजंड केलविन म्हणजे हे जे स्टार्स आहेत बेसिकली हॉट स्टार्स आहेत तर सर्वसाधारणपणे एक व्हाईट कलरचा आपल्याला दिसतो आणि एक जो आहे तो रेड कलरचा रेडिश थोडासा असा दिसतो असे दोन स्टार्स जे आहेत याचा कम्पॅरिझन इथे केलंय तर कंपॅरेटिव्हली रेड जायंट्स जे आहेत ते कूलर आहेत असं म्हटले तर तुम्हाला एक साधी इमेज दाखवतो फक्त कळण्यासाठी साधारण कसे दिसतात तर बघा स्क्रीनवरती आपले जे व्हाईट ड्रॉप जे आहेत ते या पद्धतीचं त्याचं चित्र दिसतं आपल्याला आणि जो रेड जायंट आपण म्हणतोय तो साधारण रेडिश कलरचा आपल्याला दिसतो तर असे हे दोन बेसिकली हॉट स्टार्स आहेत एक न्यूमरिकल आपण बघूया आता Calculate the value of maximum wavelength for solar radiation assuming that surface temperature of sun is 5523 degrees Celsius and bracket constant delay, B is equal to 2.898 into 10 raised to minus 3 meter Kelvin. In which part of the electromagnetic spectrum does this value lie? आपल्याला जी व्हॅल्यू आहे ती लांबा मॅक्सशी काढावी लागेल सो काय काय दिलं आहे ते आपण लिहून घेऊ एकदा सो गिव्हनमध्ये बघा काय काय लिहतील आपल्याला गिव्हन सो टेम्परेचर जे दिलं आहे ते डिग्री सेल्सिअसमध्ये दिलं आहे तुम्हाला केल्विनमध्ये ते कन्व्हर्ट करून घ्यावं लागेल कारण आपलं जे टेम्परेचरचं जे युनिट आहे ते सा युनिट काय आहे केल्विन आहे सो बघा टी इज इक्वल टू फाय फाय टू थ्री प्लस टू सेवन्टी थ्री इथे मी ॲडअप केलेत मध्ये कन्वर्ट करण्यासाठी बेसिकली ती जी व्हॅल्यू आहे प्रॉपर टू सेव्हन्टी थ्री पॉईंट फिफ्टीन असं आपण बघितलं होतं सो राऊंड फिगरमध्ये आपण ते टू सेवन्टी थ्री कन्सिडर करतो आणि म्हणून ती व्हॅल्यू आली आहे फाईव्ह सेवन नाईन सिक्स केल्वेन त्यानंतर बी जो आहे तो कॉन्स्टंट आपल्याला दिलेला आहे टू पॉईंट एट नाईन एट इंटू टेन रेस टू मायनस थ्री मीटर इंटू केलविन आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हे असे जे काही कॉन्स्टंट्स आहेत ते आपल्याला काय असणार आहेत प्रश्नपत्रिकेमध्ये सुरुवातीला मेन्शन केलेले असणार आहेत हे आता जसं हे नम्रिकलमध्ये आपल्याला कवसात दिसतंय तसं ते तिथे दिसणार नाही आहे हे मात्र लक्षात घ्यायचं आहे कारण अशा वेळेला तुम्हाला हे समजून घेऊन हे करायचं हे लक्षात ठेवा की इथे कुठला कॉन्स्टंट वापरायचा आहे कारण जर ब्रॅकेटमध्ये दिलेला असतो तर आपल्याला माहीत असतं की हा याच्यात कुठेतरी वापरायचा आहे परंतु तो तुम्हाला कुठे मिळणार आहे एरवी तर प्रश्नपत्रिकेच्या सुरुवातीला मिळणार आहे जिथे तुमच्या इन्स्ट्रक्शन्स असतील त्याच्या शेवटी मिळणार आहे हे कायम लक्षात ठेवा आणि आता आपल्याला कॅल्क्युलेट काय करायला सांगितलं बघा तर लॅमडा मॅक्स सो आत्ता जो आपण फॉर्म्युला बघितला त्याच्यानुसार फॉर्म्युला काय होता बघा तर लॅमडा मॅक्स इज इक्वल टू बी अपॉन टी एकदम सिम्पल आहे एक मार्काला किंवा अगदी दोन मार्काला हा क्वेश्चन येऊ शकतो सो आपल्याला फक्त काय व्हॅल्यू जे आहेत त्या इथे सबस्टिट्यूट करायचे आहेत ओके okay? पुस्तकामध्ये जे न्यूमेरिकल दिले त्याच्यामध्ये थेट मध्येच दिलेलं आहे त्याच्यामुळे तिथे कुठेही कन्वर्जनची गरज पडलेली नाही आहे बघा मी हे जे तुम्हाला दिलं आहे ते डिग्री सेल्सिअसमध्ये दिलं आहे हे लक्षात घ्या ओके okay? सो so, इथे मॅक्सची किंमत जी आहे ती आपण इथे सबस्टिट्यूट करण्यासाठी जाऊया हो सो पहिल्यांदी बीची व्हॅल्यू आपल्याला टाकावी लागेल ती टाकून आपण नंतर टीची व्हॅल्यू टाकली आहे फायू सेवन नाईन सिक्स ओके आता एक छोटीशी ॲडजस्टमेंट आपण करणार आहोत काय करणार बघा हा जो फाईव्ह सेवन नाईन सिक्स आहे तो आपण वेगळ्या पद्धतीमध्ये अरेंज करणार आहेत काय करणार बघा तर टेनच्या पॉवर मध्ये लिहितोय कसा लिहितोय बघा ही ऍडजस्टमेंट काय हे तुम्हाला सांगतो बघा इथे काय केलं मी तर पॉईंट मी तीन इकडे शिफ्ट केलेत बघा बरोबर ना डाव्या साईडला म्हणून मी टेन रेस टू थ्रीने मल्टिप्लाय केलं आणि आता काय होईल बघा हा टेन रेस टू थ्री जो डिनॉमिनेटरमध्ये तुम्हाला दिसतोय इथला तो वरच्या साईडला गेल्यानंतर काय होईल तर मायनस थ्री होईल म्हणजे टोटल वरती किती होईल पहिले मायनस थ्री आणि आताचे मायनस थ्री म्हणजे मायनस सिक्स होणार आहेत आता राहिला विषय कुठला तर टू पॉईंट एट नाईन एट डिवायड बाय फायव्ह पॉइंट सेवन नाईन सिक्स जर तुम्ही नीट बघितलात तर तुमच्या हे लक्षात येईल की टू पॉईंट एट नाईन एटच्या एक्झॅक्टली डबल म्हणजे फायव्ह पॉइंट सेवन नाईन सिक्स आहे म्हणून याचा जो भागाकार आहे हा लॉक टेबलने तुम्ही करू शकताच पण शिवाय जर तुम्ही प्रॉपरली बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की तो भागाकार झिरो पॉईंट फाईव्ह येणार आहे किंवा वन बाय टू असं ते उत्तर आपल्याला मिळणार आहे त्यामुळे उत्तर येईल झिरो पॉईंट फाईव्ह आणि जो मल्टिप्लायर आहे तो काय असणार आहे मग मी तुम्हाला सांगितलं टेन रेस टू थ्री वरती गेल्यानंतर मायनस थ्री होतात आणि म्हणून ते टेन रेस टू मायनस थ्री टेन रेस टू मायनस थ्री म्हणजे टेन रेस टू मायनस सिक्स होतात आणि जे आपण वेगवेगळींचं युनिट लिहिणार आहोत ते असणार आहे मीटर सो so, फायनल आन्सर तुम्हाला मिळेल झिरो पॉईंट फाईव्ह इंटू टेन रेस टू मायनस सिक्स मीटर याच प्रकारचं एक न्युमेरिकल मी तुम्हाला होमवर्कसाठी देईन तर मग वळूया आपल्या दुसऱ्या आर्टिकलकडे त्याचं टायटल आहे स्टीफन बोल्समन लॉ ऑफ रेडिएशन so, सो सुरुवातीला बघूया त्याचं स्टेटमेंट काय आहे आणि त्याच्यानंतर आपण ते मॅथेमॅटिकल इक्वेशन मध्ये लिहूया सो बघूया स्टेटमेंट काय आहे द रेट ऑफ एमिशन ऑफ रेडियंट एनर्जी पर युनिट एरिया ऑर द पावर रेडिएटेड पर युनिट एरिया ऑफ परफेक्ट ब्लॅक बॉडी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द फोर्थ पॉवर ऑफ इट्स ऍब्सोलूट टेम्परेचर सो रेट ऑफ एमिशन आपण बघितलं होतं बघा त्यावेळेला आपण सिंबॉल वापरला होता कॅपिटल आर तर त्यांनी असं म्हटलंय की ही जी काही एनर्जी आहे तिचा जो रेट ऑफ एमिशन आहे पर युनिट एरिया किंवा दुसऱ्या भाषेत त्यांनी असं म्हटलंय पॉवर रेडिएटेड पर युनिट एरिया हा काय आहे तर डायरेक्टली प्रपोर्शनल टू द फोर्थ पॉवर ऑफ द ॲप्सोल टेम्परेचर म्हणजेच टी रेस टू टी हे जर टेम्परेचर असेल तर आपण काय म्हणणार फोर्थ पॉवर म्हणजे टी रेस टू फोर म्हणून आपण हे मॅथमॅटिकली कसं लिहू शकतो बघा तर आर डायरेक्टली प्रपोर्शनल टू टी रेस टू फोर किंवा दुसऱ्या भाषेत जर सांगायचं झालं कॉन्स्टंट इंट्रोड्यूस करून तर आपण कसं लिहिणार आहोत बघा आर इज इक्वल टू सिग्मा इन टू टी रेस टू फोर तर इथे जो सिग्मा आहे तो त्याला आपण काय म्हणतो तर स्टीफन्स कॉन्स्टंट आणि त्याची जी व्हॅल्यू आहे ती तुम्हाला ब्रॅकेटमध्ये दिली आहे बघा फाय पॉईंट सिक्स सेवन इन्टू टेन रेस टू मायनस एट जूल पर मीटर स्क्वेअर सेकंड केलविन रेस टू फोर ॲक्च्युली हे सगळे जे आहेत ते न्युमरेटरमध्ये घेतल्यानंतर ते मायनस मायनस तुम्हाला इथे स्क्रीनवरती दिसत आहेत ओके सो या पद्धतीने आपण त्याची जी व्हॅल्यू आहे ती सांगितली आणि त्याच्यामुळे डेफिनेटली याच्यावरून आपण त्याचे डायमेन्शन्स पण सांगू शकतो कारण तुम्हाला त्या सिग्माचं जे सा युनिट आहे ते तुमच्या समोर दिसते आणि त्याच्यामुळे त्याचे जे डायमेन्शन्स आहेत सिग्माचे ते सिम्पली आपण लिहू शकतो काय आहेत बघा एल झिरो त्यानंतर एम असणार आहे वन टी असणार आहे मायनस थ्री आणि के असणार आहे मायनस फोर सो अशा पद्धतीने आपण त्याचे डायमेन्शन सुद्धा लिहू शकतो जे आपल्याला एम सी क्यूमध्ये विचारले जाऊ शकतात

सरफेसचं नेचर अशा कुठल्याही कॅरेक्टरिस्टिक वरती अवलंबून नाही तर केवळ आणि केवळ टेम्परेचरवरती अवलंबून असते आणि समजा आपण कालच्या याच्यामध्ये बघितलं होतं बघा ते ज्या आपण आर डिफाईन केला होता त्यावेळेला तर ते पुन्हा एकदा आपण जर लक्षात घेतलं तर काय म्हणता येईल बघा आपल्याला इफ क्यू इज द अमाऊंट ऑफ रेडियंट एनर्जी एमिटेड इन अ टाइम टी बाय अ परफेक्ट ब्लॅक बॉडी ऑफ सरफेस एरिया कॅपिटल ए एट टेम्परेचर कॅपिटल टी देन आपण काय म्हणू शकतो बघा तर क्यू अपॉन ए टी इज इक्वल टू सिग्मा इंटू टी रेस टू फोर असं आपण काय म्हटलं बघा कारण आत्ता जो आपण जो लॉ लिहिला आहे प्रत्यक्षामध्ये त्याच्यामध्ये आपण काय लिहिलं होतं आर इज इक्वल टू सिग्मा टू टी रेस टू फोर लिहिलं होतं आणि मागच्या वेळेला आपण जे आर्टिकल पण बघितलं एमिशन ऑफ हीट रेडिएशनचं त्याच्यामध्ये आपण आर डिफाईन केला होता तो होता क्यू ए टी जर तुम्ही मागच्या सेशनचा जर पुन्हा एकदा फीडबॅक घेतलात तर तुमच्या लक्षात येईल की ही सुद्धा जी व्हॅल्यू आहे क्यू अप ऑन एटी ती कसली व्हॅल्यू आहे तर एस यू पॉवर किंवा रेडियंट पॉवर आपण त्याला तिथे म्हटलं होतं कॅपिटल आर आणि ही जी व्हॅल्यू आहे आता ही आत्ता आपण जी लिहिली आहे ती सुद्धा व्हॅल्यू कसली आहे तर चे सिग्मा इन टू रेस टू फोर ही आत्ताच आपण लिहिली आहे त्यामुळे तुमच्या ते लगेच लक्षात येईल बरोबर आहे त्यामुळे आपण या दोन इक्वेट करू शकतो आणि समजा अशी कंडिशन जर असेल की हे सगळे जे आपण लिहितोय हे परफेक्ट ब्लॅक बॉडीचं लिहितोय पण समजा ती ब्लॅक बॉडी नसेल तर काय होईल बघा सो फॉर अ बॉडी विच इज नॉट अ ब्लॅक बॉडी द एनर्जी रेडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम इज स्टील प्रपोर्शनल टू द फोर्थ पॉवर ऑफ टेम्परेचर बट इज लेस दॅन दॅट फॉर द ब्लॅक बॉडी असं काय होणार आहे ही पर्टिक्युलर बॉडी आहे ती किती एनर्जी एमिट करते याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून राहणार आहेत त्या कंडिशनमध्ये मग आपण काय करू शकतो बघा तर त्यासाठी आपल्याला कोय पेशंट ऑफ एमिशनचा विचार इथे घ्यावा लागेल सो बघा सो फॉर एन ऑर्डिनरी बॉडी काय म्हटलंय आर इज इक्वल टू ई इंटू सिग्मा इन टू टी रेस टू फोर इथे हा ई काय आहे तर ई इज द टी ऑफ द सरफेस आणि त्यामुळे हा जो कोय पेशंट आहे तो तिथे अडप होईल आणि पुन्हा एकदा आपण त्या परफेक्ट ब्लॅक बॉडीकडे जर वळतो आणि असं बघितलं की समजा त्या परफेक्ट ब्लॅक बॉडीचं जे अब्सोल्यूट टेम्परेचर आहे टी आहे आणि ती बॉडी समजा एखाद्या सराउंडिंगमध्ये ठेवली ज्याचं टेम्परेचर जे आहे एब्सोल्यूट टेम्परेचर ते समजा टी झिरो असेल बघा इथे काय म्हटले इफ द परफेक्ट ब्लॅक बॉडी हैविंग एब्सोल्यूट टेम्परेचर टी इज केप्ड इन द सराउंडिंग विच इज ॲट अ लोअर एब्सोल्यूट टेम्परेचर टी नॉट देन म्हणजे अशी जर परिस्थिती असेल तर काय होईल बघा तर या केसमध्ये म्हणजे परफेक्ट ब्लॅक बॉडीच्या केसमध्ये काय होईल द एनर्जी रेडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम तो असणार आहे सिग्मा इंटू टी रेस टू फोर आणि त्याच वेळा ती ॲब्सॉर्ब किती करणार आहे बघा तर द एनर्जी ऍब्सॉर्ड फ्रॉम द सराउंडिंग पर युनिट एरिया पर युनिट टाइम इज इक्वल टू सिग्मा इंटू टी झिरो रेस टू फोर आणि त्यामुळे आता इथे काय होईल तर रेडिएट केलेली एनर्जी आपल्याकडे आहे आणि ॲब्सॉर्व केलेली एनर्जी आपल्याकडे आहे तर इथे एनर्जीचा लॉस होईल देअर फोर नेट लॉस ऑफ एनर्जी बाय परफेक्ट ब्लॅक बॉडी पर युनिट एरिया पर युनिट टाइम विल बी सिग्मा इन्टू टी रेस टू फोर मायनस सिग्मा टी झिरो रेस टू फोर सो सिमिलरली नेट लॉस ऑफ एनर्जी बाय ऑर्डिनरी बॉडी पर युनिट एरिया पर युनिट टाइम विल बी आता इथे काय होईल तर मगाशी जे लिहिलं होतं तसेच फक्त इथे कोहिपेशन ऑफ एमिशन इथे ऍड होईल काय लिहिलंय बघा इन टू सिग्मा आणि ब्रॅकेटमध्ये लिहिले टी रेस टू फोर मायनस टी झिरो रेस टू फोर सिंपल फक्त इंट्रोड्यूस काय केलं तर कोहिपेशन ऑफ एमिशनने मल्टिप्लाय केलंय जे मगाशी पण आपण केलं होतं त्याच पद्धतीने आता इथे दुसरी एक सिच्युएशन तयार होते बघा पण समजा असं झालं की बॉडीचं टेम्परेचर जे आहे ते सराउंडिंग पेक्षा कमी असेल म्हणजे टी इज लेस दॅन टी झिरो असं असेल तर काय होईल तर या सिच्युएशन मध्ये थोडंसं गणित आपल्याला उलटं घ्यावं लागेल म्हणजे काय केलं बघा इथे ही संख्या मोठी होती आणि ही संख्या लहान होती म्हणून आपण ही वजावाकी केली आणि आप आपल्याला जे मिळाली होती तो काय होता लॉस ऑफ एनर्जी होता इथे काय झालं टी झिरो ही व्हॅल्यू मोठी आहे हे बघा या यांची जागा बदलली आहे बघा इथे टी एस टू फोर मधून आपण टी झिरो रेस टू फोर मायनस केले होते इथे उलट करतोय टी झिरो रेस टू फोर मधून टी एस टू फोर आपण मायनस करतो याचा अर्थ मग इथे काय झालं इथे होता लॉस ऑफ एनर्जी तर इथे काय होईल तर गेन इन द थर्मल एनर्जी सो या ठिकाणी काय होईल मग एनर्जी गेन केली जाईल हे लक्षात घ्या कुठल्या सिच्युएशनमध्ये तर पहिल्या सिच्युएशनमध्ये काय होतं तर जी बॉडी होती तिचं टेम्परेचर जास्त होतं आणि सराउंडिंगचं टेम्परेचर कमी होतं आता बॉडीचं टेम्परेचर जे आहे ते सराउंडिंगपेक्षा कमी आहे हे लक्षात घ्या आणि त्यावेळेला मग काय होईल तर या परिस्थितीमध्ये टी आणि टी झिरोच्या जागा आपल्याला बदललेल्या दिसतात आणि या परिस्थितीमध्ये एनर्जी गेन केली जाते ओके फक्त उक परफेक्ट ब्लॅक बॉडी असेल त्यावेळेला ऑफ आप एमिशन आपण लिहिलेलं नाही कारण तो ई e इज इक्वल टू काय आहे वन e, आहे आपण बघितलं ए इज इक्वल टू ई असं इक्वेशन क्रिच ऑफ लॉमध्ये आणि त्यामुळे तिथे आपण प्रत्यक्ष मेन्शन केलेलं नाही आणि ऑर्डिनरी बॉडीच्या वेळेला काय होईल तर इथे ई e, इंट्रोड्यूस होईल थोडक्यात काय जर ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ द बॉडी हे जर डबल केलं तर मग काय होईल तर द पावर रेडिएटेड विल इनक्रीज बाय अ फॅक्टर ऑफ टू रेस टू फोर दॅट इज सिक्स्टीन म्हणजे ते सोळा पटीने वाढेल का So, कारण रेस टू फोर सो आपण डबल करतोय टेम्परेचर म्हणजे हे बघा टेम्परेचर डबल करतोय म्हणून टू रेस टू फोर समजा ते ट्रिपल केलं तर काय होईल थ्री रेस टू फोर मग ते किती होईल थ्री रेस टू हो फोरची व्हॅल्यू काढावी लागेल तुम्हाला किती होईल ती एटी वन होईल तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस त्री एक्क्याऐंशी सो so, इतक्या पटीने ते वाढणार आहे एवढं लक्षात घ्या तर आता सिम्पल आपण थोडक्यात आपण वळणार आहोत आपल्या आजच्या होमवर्ककडे आजचा आपला सेशन संपतोय तत्पूर्वी तुम्हाला एक सूचना देतो आपल्या बोर्डाने जो काही अभ्यासक्रम या वर्षीपुरता जो वगळलेला आहे आपल्या फिजिक्स विषयाचा त्याची नोंद घ्या आणि आत्तापर्यंत जो सिलेबस आपण घेतलेला आहे आपले तीन चैप्टर्स संपले यातली जी आर्टिकल्स वगळलेली आहेत त्याचा अभ्यास तुम्ही केला नाहीत तरी चालेल ही आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे तर मग बघूया आपला आजचा होमवर्क काय आहे ते सो फाईंड द वेवलेंथ लेंथ ॲट विच द बॉडी रेडिएट्स मॅक्सिमम एनर्जी इफ इट्स टेम्परेचर इज टू ट्वेंटी सेवन डिग्री सेल्सिअस आणि मग बीच व्हॅल्यू जी आहे ती तुम्हाला दिलेली आहे सो so, तुम्हाला लॅमडा मॅक्सची व्हॅल्यू काढायची म्हणजे मागास जो आपला फॉर्म्युला होता पहिला त्याच्यामध्ये आपण वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ अनुसार आपण ते कॅल्क्युलेशन आप केलं होतं तर त्या पद्धतीने तुम्ही करणार आहात दुसरं जे न्यूमेरिकल आहे ते बघा काय आहे कॅल्क्युलेट द एनर्जी रेडिएटेड इन वन मिनिट बाय ब्लॅक बॉडी ऑफ द सरफेस एरिया फायव मीटर स्क्वेअर ॲट सेवन ट्वेंटी सेव्हन डिग्री सेल्सिअस आणि त्यानंतर सिग्माची व्हॅल्यू जी आहे ती दिलेली आहे तर याच्यावरचं पण न्युमेरिकल जे आहे ते पुस्तकामध्ये सॉल्व करून दिलेलं आहे अर्थात पुस्तकामध्ये जे न्यूमेरिकल आहे त्याच्यामध्ये जो एरिया आहे तो सेंटीमीटर स्क्वेअर दिलेला होता आपण इथे डायरेक्ट मीटर स्क्वेअर दिलेला आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचं कन्वर्जन करून घ्यायचं नाही आहे जसा दिलाय तसा घ्यायचा आहे आपण एसा युनिटमध्ये ऑलरेडी दिलंय पुस्तकामधल्या न्युमरिकलमध्ये काय झालंय तर तिथे तो सेंटीमीटरचा त्याला मीटरमध्ये कन्वर्जन आपल्याला करून घेण्याची गरज पडत होती त्यानंतर टेम्परेचर जे आहे ते मात्र तुम्हाला केल्विनमध्ये करावं लागेल त्यासाठी तुम्हाला या दिलेल्या टेम्परेचरमध्ये दोनशे त्र्याहत्तर ऍड करावे लागतील आणि टाइम पिरियड जो दिला आहे तो आहे वन मिनिट म्हणजेच आपण एसा युनिटमध्ये सेकंडमध्ये लिहिणार आहोत त्यामुळे आपला टी असणार आहे तो किती असणार आहे तर सिक्स्टी सेकंड असणार आहे तर या पद्धतीने कॅल्क्युलेशन करा आणि सिंपल फॉर्म्युला आपल्याकडे आहे जो आत्ता आपण इक्वेट केले त्याच पद्धतीने जे आपण काय लिहिलं होतं क्यू अपॉन एटी इज इक्वल टू सिग्मा इंटू टी रेस टू फोर हाच फॉर्म्युला फक्त काय आहे आपल्याला रिअरेंज करायचं आहे आणि क्यू काढायचं आपल्याला सो तो फॉर्म्युला काय मिळेल आपल्याला क्यू इज इक्वल टू सिग्मा इन्टू कॅपिटल ए इंटू स्मॉल टी दॅट इज टाइम इंटू टी रेस टू फोर दॅट इज फोर पॉवर ऑफ ॲपसुल्युट टेम्परेचर सो डेफिनेटली हेही सोपं आहे गुणाकार जो आहे तो तुमच्या पद्धतीने करा लॉक टेबलची गरज पडली तर टेबल ने करा थेट जर गुणागार जमणार असेल तर तसाही केला तरी चालेल पुन्हा एकदा रिमाइंडर देतो की आपल्याला लॉकटेबलचा वापर करूनच गणित सोडवायचे असं लिहिलेलं नाही आहे तुम्ही तुम्हाला गरज असल्यास लॉक टेबलचा वापर करू शकता